शेतकरी मित्रांनो नमस्कार। समोरचा प्लॉट जो आहे तो आज 115 दिवस पूर्ण झालेले आहेत। हा प्लॉट आता हार्वेस्टिंगला आलेला आहे। KDS 726 फुले संगम वाहनाचे टोकन 1 जुलै रोजी केलेले होते। संपूर्ण प्लॉटचं नियोजन ठिबक सिंचनावरती केलेलं होतं, त्यामुळं ज्यावेळेस पावसाचा ताण निर्माण होत होता त्यावेळेससुद्धा पाण्याची कमतरता या प्लॉटला भासली नव्हती। सध्या ह्या प्लॉटचे हार्वेस्टिंग सुरू केलेली आहे आणि हार्वेस्टिंगसाठी हा प्लॉट 1 एकरावरती काढण्याला दिला आहे। 1 एकरला काढून त्याची गंज लावून देण्यासाठी 4500 रुपये असा दर आमच्याकडे चालू आहे। तर तुमच्याकडे किती दर चालू आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्हाला हे कळू शकेल की तुमच्याकडे नेमकं किती भावानं किंवा किती रुपयानं 1 एकर काढून दिला जातो आहे। ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा। या प्लॉटचं नियोजन पहिल्या दिवशीपासून जे काही केलं आहे, म्हणजे टोकनपासून बीज प्रक्रियेपासून ते अर्थात काढणीपर्यंत सगळं नियोजन आम्ही एक व्हिडिओ करून टाकणार आहोत। तरी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।